मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमधला हा एक टप्पा होता ज्याच्यामध्ये कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळावे यासाठी ही लढाई होती. 54 लाख नोंदी आमच्या मिळाल्या होत्या, ज्या 30 वर्षापासून लपवून ठेवल्या गेल्या होत्या. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी मिळाल्यानंतर त्याचा फायदा मराठा समाजाला तर होणार आहे. आणि त्याचबरोबर सगळे सोयरे एक त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर बऱ्याचशा मराठा समाजातील जे आपले नातेवाईक असतील त्यांच्यामार्फत देखील किंवा त्यांना देखील आरक्षणाचे फायदे होणार आहेत. आणि त्यासाठी मला आता जनागिरी केलेलं आंदोलन यशस्वी झालं आणि मराठा समाजाच्या टप्प्यामध्ये एक पहिल्या टप्प्याचं आरक्षण झालं. निर्णय झाला पण लढाई संपली असं वाटतं का आपल्याला? पहिल्या टप्प्यातली ही लढाई आहे. मी तेच सांगतो की अजून 2-3 टप्पे बाकी आहेत. मराठा समाजाच्या सर्वांना शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळतं तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार. यापुढे पुढची भूमिका काय असणार आहे? जे आरचे कॉपीज वगैरे आपण पाहिलेले आहेत स्पष्टपणे. नाही, जे आरक्षण तेच मी सांगितलं की दुसऱ्या टप्प्यातली तिसऱ्या टप्प्यातली लढाई आमची सुरू राहणार. न्यायिक लढाई चालू आहे, तिथे अहवाल बनवले जात आहेत, मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जातं. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाज सर्व ठिकाणी सांगते.